नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. वेलकम टू एम पी एस सी ट्रिक यूट्यूब चॅनल. या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्न आपण कव्हर करत होतो, त्याच्यामध्ये पुढचा भाग असणार आहे. आजही आपण अशा काही महत्त्वाच्या प्रश्नांची रिव्हिजन करणार आहोत की जेणेकरून येणारे कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. त्या अगोदर अनअकॅडमी भारतातला एक सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. यावर फ्री स्पेशल क्लास होत असतात, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. जॉईन करताना रेफरल कोड एम पी एस सी टिक 6716 वापरा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी फ्री ॲक्टिव्ह प्लॅन ॲक्टिवेट होईल. तर नक्की जॉईन करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, तो म्हणजे संविधान सभेमध्ये बॉम्बे प्रांतातून गेलेल्या एकमेव महिला सदस्य कोण. बॉम्बे प्रांतातून गेलेल्या एकमेव महिला सदस्य कोण असं विचारलं आहे. दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, राजकुमारी अमृत कौर आणि मालती चौधरी. याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे हंसा मेहता. मग तुम्ही म्हणाल दुर्गाबाई देशमुख ह्या असायला पाहिजेत. नाही, दुर्गाबाई देशमुख ह्या मद्रास प्रांतातून गेल्या होत्या. कोणत्या प्रांतातून? मद्रास प्रांतातून. दुर्गाबाई देशमुख म्हणजे कोण? जे सी डी देशमुख आहेत, सी डी देशमुख त्यांच्या त्या पत्नी होत्या. तर इथं तुम्हाला हा घटक लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सरनाम्यातील खालीलपैकी शब्दांचा योग्य क्रम कोणता. सरनाम्यातील शब्द योग्य क्रम तुम्हाला देताना सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि गणराज्य असं दिलेलं आहे. तर याचा क्रम काय योग्य आहे तुम्ही थोडंसं विचार करा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य असं आहे. म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे की सरनामेमधील असणारा शब्द. ओके, सरनामा हे राज्यघटनेचं ओळखपत्र आहे असं कोण म्हणालं. सरनामा राज्यघटनेचं ओळखपत्र आहे असं कोण म्हणालं. तर नाना पालखीवाला यांनी म्हटले सरनामा राज्यघटनेचं काय आहे, ओळखपत्र आहे असं कोण म्हणाले, नाना पालखीवाला. तेही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं आर्थिक वर्ष खालीलपैकी कोणत्या राज्यानं पहिल्यांदा स्वीकारलं. की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आर्थिक वर्ष पहिल्यांदा कोणत्या राज्यानं स्वीकारलं. तर तुम्ही ऑप्शन जर बघितले तर तुम्हाला करेक्ट आन्सर कळेल मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्यानं 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं आर्थिक वर्ष पहिल्यांदा स्वीकारलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेबाबतीमध्ये तुम्हाला 3 विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. जनगणना आयुक्त डॉक्टर सी चंद्रमौली होते, बरोबर आहे. जनगणनेसाठी 16 भाषांमध्ये माहितीचं शेड्यूल तयार करण्यात आलं होतं त्या जनगणनेसाठी, ते सुद्धा बरोबर आहे. जनगणनेचे घोषवाक्य आवर सेन्सेस आवर ड्रीम होतं, तर इथं तुमचं विधान चुकीचं ठरतं. याचं घोषवाक्य काय होतं, आवर सेन्सेस तर होतं पण आवर ड्रीम नाही. जनगणनेचं घोषवाक्य आवर सेन्सेस आवर फ्युचर असं होतं. काय होतं, आवर सेन्सेस आवर फ्युचर असं 2011 जनगणनेचं काय होतं, घोषवाक्य होतं. इथं ड्रीम असणार आहे का, नाही. याचा अर्थ 1 आणि 3 ही विधानं तुमची काय असणार आहेत, बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्यालय नाही त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची प्रतिनिधी म्हणून कोण कार्य करतं. तर ऑब्व्हियसली ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाही म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी काम करणार आहे. नाबार्ड किंवा भारत सरकार हे तुम्हाला येणारच नाही ना. सार्वजनिक क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक कोणती, SBI. SBI नंतर दुसरा क्रमांक कोणाचा लागतो, तर ते पंजाब नॅशनल बँकेचा लागतो. सध्या पंजाब नॅशनल बँकेनंतर कोणती बँक लागते, बँक ऑफ बडोदा याचा क्रमांक लागतो. आणि बँक ऑफ बडोदानंतर सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक म्हणजे कॅनरा. म्हणजे हे पहिल्या 4 बँका आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँका कोणत्या, SBI, PNB, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा. महाराष्ट्र नाही, कॅनडा आहे, इथंही लक्षात होऊ द्या. बँक ऑफ बडोदा आहे, बडोदा 3rd क्रमांकाची. या घटकाकडे थोडंसं तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी काळासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून कोणी कार्य केलं. सर्वात कमी काळ म्हणजे अमिताभ घोष यांनी केले, लक्षात राहू द्या. हे महत्त्वाचं आहे कारण 15/1/1985 ते 4/2/1985 एवढ्या कालावधीमध्ये ते रिझर्व्ह बँकेचे काय होते, गव्हर्नर होते. म्हणजे कमी काळ, सर्वाधिक काळ विचारलं तर बेनेगल रामराव. सर्वाधिक काळासाठी कोण होते, तर बेनेगल रामराव. या ठिकाणी तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न आहे, GST विधेयक संमत करणारं पहिलं राज्य आणि 16वं राज्य कोणतं. GST विधेयक संमत करणारं पहिलं राज्य आसाम, 16वं राज्य म्हणजे ओडिसा. महाराष्ट्र विचारलं तर 10वं GST विधेयक, त्याच्याबद्दलचं ते विधान. पुढचा प्रश्न आहे,
केंद्रीय स्तरावर 1983 मध्ये सर्वप्रथम कोणत्या विभागासाठी शून्याधारित अर्थसंकल्पाची पद्धत वापरण्यात आली, की म्हणजे कोणता विभाग होता, कृषी होता का, संरक्षण होता का, वाणिज्य, हिचं करेक्ट आन्सर आहे विज्ञान तंत्रज्ञान विभाग. केंद्रीय स्तरावर 1983 मध्ये सर्वप्रथम विज्ञान तंत्रज्ञान विभागासाठी शून्याधारित अर्थसंकल्पाची पद्धत वापरण्यात आली. मग ही शून्याधारित अर्थसंकल्प म्हणजे पीटर पिहर, ठीक आहे, पीटर पिहर यांची ही संकल्पना, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शून्याधारित अर्थसंकल्प म्हटलं तर महत्त्वाची मुद्दी. हा दुसरा महत्त्वाचा घटक म्हटलं, कोणत्या राज्यानं पहिल्यांदा याचा वापर केला, महाराष्ट्र कोणत्या वर्षी केला, 1986 मध्ये. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, शंकरराव चव्हाण होते. शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, म्हणजे चीफ मिनिस्टर होते यांच्या कार्यकाळात. तेव्हा महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण होते, अर्थमंत्री तर ते होते सुशील कुमार शिंदे. त्यावेळी महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते सुशील कुमार शिंदे. आणि अर्थराज्यमंत्री विचारलं तर श्रीकांत जिचकर. हेही तुम्हाला लक्षात घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश कोळशापासून वीज निर्मिती करणारा पहिला अरबी देश ठरला. कोळशापासून वीज निर्मिती संयुक्त अरब अमिरात, म्हणजे UAE हा देश ठरलेला होता. दुबईमध्ये जवळपास 600 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आणि तो पहिला अरबी देश ठरला की ज्यांनी कोळशापासून वीज निर्मिती केली. कोळशापासून वीज निर्मिती, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये आहे. राज्यसूचीमध्ये कोणता विषय आहे, आर्थिक आणि सामाजिक नियोजन, लोकसंख्या नियंत्रण, त्या ठिकाणी पुस्तके आणि वृत्तपत्रे. राज्यसूचीमध्ये कोणता विषय आहे, राज्यसूचीमध्ये कोणताही विषय येतो का, तुम्ही विचार करणार. राज्यसूचीमध्ये एकही विषयामधला येणार नाही. वरीलपैकी कोणताही विषय राज्यसूचीमध्ये नाही हे लक्षात ठेवा. समवर्ती सूचीमध्ये पाहायला मिळतात, कंकरंट लिस्टमध्ये, ठीक आहे. समवर्ती सूची, कंकरंट लिस्ट. भारतानं कोणत्या देशाकडनं समवर्ती सूचीची कन्सेप्ट घेतली, तर तो होता ऑस्ट्रेलिया. भारतानं ऑस्ट्रेलियाकडनं समवर्ती सूचीची संकल्पना घेतलेली आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून साजरा केला जातो, तर या दिवसाची 2020ची थीम काय होती. राष्ट्रीय मतदाता दिवस, आता हा 25 जानेवारी कधीपासून साजरा केला जातो आहे, 2011 पासून साजरा केला जातो आहे. 25 जानेवारीच का निवडलं, 25/1/1950 भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना, त्यामुळे 25 जानेवारी काय केलं आहे, मतदाता किंवा मतदार दिवस म्हणून सिलेब्रेट केलं आहे. इलेक्ट्रल लिटरसी फॉर अ स्ट्रॉंगर डेमोक्रेसी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. 2020ची जर थीम विचारली, इलेक्टोरल लिटरसी फॉर अ स्ट्रॉंगर डेमोक्रेसी. 2019ची विचारली, नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड. 2018ची विचारली, ॲक्सेसेबल इलेक्शन्स. ह्या तुम्हाला थीम आहेत, या थीमकर थोडंसं लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, देव न मानणारा देव माणूस असं गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल कोणी म्हटलं. ओके, वि स खांडेकर आहे, ठीक आहे, सिम्पल आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत विल्यम ॲडम यांनी 1841 मध्ये ब्रिटिश इंडियन ॲडव्होकेट. आता जेव्हा हा प्रश्न बघितला तर कन्फ्यूज होऊ नका. ब्रिटिश इंडियन म्हटलंय म्हणजे ब्रिटिश इंडियन असं नाव कुठं दिसतंय, पर्याय क्रमांक एक, म्हणून पर्याय क्रमांक एक उत्तर आहे, करेक्ट आहे ते. ब्रिटिश इंडियन ॲडव्होकेट हे वृत्तपत्र जे विल्यम ॲडम यांनी सुरू केलं, कारण ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना ही त्यांनीच केली. कारण यातली लंडन इंडियन सोसायटी म्हटलं की 1865 दादाभाई नवरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी होते. कारण अध्यक्ष म्हणून जर तुम्ही या संस्थेमध्ये बघितलं तर ते होते दादाभाई नवरोजी. आणि सचिव म्हणून बघितलं तर तुम्हाला उमेशचंद्र बॅनर्जी बघायला मिळतात, जे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष म्हणतो. मग याचंच रूपांतर पुढं ईस्ट इंडिया असोसिएशनमध्ये झालेलं होतं. इंडियन सोसायटी म्हटलं तर तुम्हाला 1872 स्थापन झाली होती. आनंदमोहन बोस यांचं नाव या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आनंदमोहन बोस जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकत होते, तेव्हा केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांनी ही संस्था स्थापन केली, कॅम्ब्रिज विद्यापीठ. यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, नॅशनल इंडियन सोसायटी म्हटलं आणखी एक येते, जी मेरी कारपेंटरची, ठीक आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक एक हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ओके, आय होप हे क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विषाणूंच्या लक्षणामुळे त्वचा व डोळे पिवळे दिसतात, त्यामुळे त्या स्थितीला पिवळा कावीळ म्हणतात. पिवळा कावीळ म्हणजे हिपॅटायटिस ABCD असं दिले, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हिपॅटायटिस ए. हिपॅटायटिस ए म्हटलं पिवळा कावीळ, हिपॅटायटिस बी म्हटलं पांढरा कावीळ. हे लक्षात ठेवा, पिवळा कावीळ आणि पांढरा कावीळ. ओके, हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस बी हे तुमचं काय होतं, यामध्ये करेक्ट आन्सर येतं, हे इथं लक्षात घ्या. आता ह्याचं किती प्रकार पडतात, ABCD आणि ई सुद्धा प्रकार आहे. ओके, याच्यामध्ये सी आणि ली, सी आणि ई आहे ना, याला लस आहे का,
लस उपलब्ध नाही, लस उपलब्ध नाही, हे तर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पुरुषामध्ये देह वस्तुमान निर्देशांक, देह वस्तुमान निर्देशांक म्हणजे बी एम आय बॉडी मास इंडेक्स म्हणतो. ठीक आहे, डॅश डॅश किंवा जास्त असल्यास, तसेच स्त्रियामध्ये देह वस्तुमान निर्देशांक कितीपेक्षा जास्त असल्यास अतिलट्टपणा समजला जातो. जर पुरुषामध्ये जर बॉडी मास इंडेक्स बघितलं, पुरुषामध्ये बॉडी मास इंडेक्स बघितलं तर पुरुषांसाठी किती असणार आहे 30 आणि स्त्रियांसाठी किती असणार आहे, तर स्त्रियांसाठी असणार आहे 28.6. याच्यापेक्षा जर जास्त बॉडी मास इंडेक्स असेल तर ती व्यक्ती लट्ट म्हणली जाते. तुम्हाला पुरुषांचा पहिल्यांदा बघायचा ना, म्हणजे 30 आहे. ओके, स्त्रियांचा 28.6 म्हणजे 2 नंबरला 28.6, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. मग हा बॉडी मास इंडेक्स काढतात तरी कसा, हे तर लक्षात यायला पाहिजे की बॉडी मास इंडेक्स म्हणतोय खरं पण काढतात कसा. तर बॉडी मास इंडेक्स म्हणजे काय केलं जातं, तर तुमचं वजन घेतलं जातं. वजन किती आहे ते किलोग्रॅममध्ये, वजन किलोग्रॅममध्ये भागिले काय केलं जातं, उंचीचा वर्ग. ओके, उंचीचा वर्ग, उंची कशामध्ये, मीटरमध्ये. ओके, त्याचा मीटरमध्ये हे एवढं कन्सिडर केलं जातं आणि याच्यावरनं बॉडी मास इंडेक्स काढलेला जातो. तर बॉडी मास इंडेक्स जर पुरुषामध्ये 30 पेक्षा जास्त असेल तर तो व्यक्ती लट, स्त्रियामध्ये 28.6 पेक्षा जास्त असेल तर ती स्त्री लट असं समजलं जातं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2016 भारतात झालेल्या एकूण FDI पैकी कोणते क्षेत्र अव्वल आहे. एप्रिल 2010 ते सप्टेंबर 2000, ओके, तुम्हाला दिले 16, मग कोणता असणार आहे. ऑब्विअसली क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र, सध्या कोणतं क्षेत्र वाढत आहे, सेवा क्षेत्र वाढत आहे. जर तुम्हाला इथं 2016 ऐवजी 2018 दिलं तरीसुद्धा तुमचं उत्तर हा सेवा क्षेत्रच असणार आहे, याच्यामध्ये बदल होणार आहे का नाही हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती समिती बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती नावाने ओळखली जाते. बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती कोणती होती, तर तुमची दुसऱ्या क्रमांकाची, म्हणजे नर्सियन समितीपैकीच ना ही होती 91 ची, आणि 91 ऑगस्ट 91 ची जी समिती होती याला वित्तीय क्षेत्रातील सुधारणा समिती म्हटलं जायचं. पहिली जी समिती होती नर्सियम समिती, वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती म्हणून ओळखलं जातं, वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती. आणि दुसरी जी समिती आहे म्हणजे नर्सियम 2 ही बँकिंग क्षेत्रातली सुधारणा समिती 97-98 ची. हे दोन घटकामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. वित्तीय क्षेत्र म्हटलं पहिली, 97-98 ची दुसरी समिती आहे नर्सियम समिती, ती बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समिती, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, सध्या होलसेल प्राईस इंडेक्स काढण्यासाठी आधारभूत वर्ष कोणतं ठरवण्यात आले. 2011-12 हे ठरवण्यात आले. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार, सौमित्रा चौधरी समिती शिफारस, सौमित्रा चौधरी समिती शिफारस संपलं, हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. होलसेल प्राईस इंडेक्स भारतामध्ये केव्हा काढण्यात आला, पहिल्यांदा 1942 स्वातंत्र्याच्या अगोदर. ओके, हे लक्षात राहू द्या. होलसेल प्राईस इंडेक्ससाठी आधारभूत वर्ष का कन्सिडर करतात, कारण आधारभूत वर्षाला 100 हे कन्सिडर केलं जातं आणि त्याच्या प्रमाणात किती वाढ होते किंवा किती घट होते याच्या प्रमाणात तो होलसेल प्राईस इंडेक्स ठरवला जातो. या अगोदरचं आधारभूत वर्ष किती होतं, 2004-05 होतं. आता 11-12 केले सौमित्र 14 समितीच्या शिफारशीनुसार, केव्हा केले 2017 केले. म्हणजे तुम्हाला एकाच घटकाला 4 प्रश्न विचारले तर उत्तर देता येते. ओके, होलसेल प्राईस इंडेक्स काढताना आता किती वस्तू कन्सिडर करतात, 697 करतात, कारण होलसेल प्राईस इंडेक्स म्हणजे त्याच्यामध्ये फक्त वस्तू कन्सिडर होतात बरोबर, सेवा होतात का नाही. आणि कंझ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे त्यामध्ये वस्तू आणि सेवा हे सगळं कन्सिडर होतं. मग या 697 वस्तूमधल्या प्राथमिक वस्तू असतात त्या 117, इंधन आणि ऊर्जा गटातील असतात त्या 16, आणि ज्या उत्पादित वस्तू असतात त्या 564. म्हणजे हे तुम्हाला 697 वस्तू कन्सिडर करून होलसेल प्राईस इंडेक्स काढला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील दुसरा निर्यात प्रक्रिया क्षेत्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी निर्माण करण्यात आला. भारतातला दुसरा विचारले, पहिला कुठं 1965 काढला, ते उत्तर असणार आहे का. तुम्हाला दुसरा विचारले सांताक्रूज महाराष्ट्र, 1973 दुसरा निर्यात प्रक्रिया क्षेत्र. म्हणजे निर्यात प्रक्रिया क्षेत्र म्हणजे काय, EPZ. EPZ म्हणजे काय, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. संपलं, कोणत्या ठिकाणी झाला. जर तुम्हाला यामध्ये आणखी असं विचारलं असतं की भारतातला सार्वजनिक क्षेत्रामध्ये म्हणण्यापेक्षा खाजगी क्षेत्रामधला पहिला EPZ कुठं असं विचारलं असं काही विचारतील तुम्हाला, तर तिथं लक्षात ठेवत्या सुरत येतो. सुरत खाजगी क्षेत्र म्हटलं की सुरत. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 आहे. तर खालीलपैकी किती जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे. म्हणजे महाराष्ट्राचा विचार करा, कोणते जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे.
तुम्ही जर पहिल्यांदा 1122 आणि 1036 आसपास हे दोन जर घटक बघितले म्हणजे रत्नागिरी आणि सिंधू म्हणजे हे दोनच येतात ना, कारण गोंदियाचं 999 आहे म्हणजे दोनच जिल्हे आहेत की ज्या दोन जिल्ह्यामध्ये लिंग गुणोत्तर हे सर्वाधिक जास्त म्हणजे 1000 पेक्षा आहे. सातारा तुम्ही घेतला 986 पाहायला मिळतं, सातारा 986, भंडारा पण आहे म्हणजे कमी आहे, 1000 पेक्षा 2 म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. अंध व्यक्तींना चलनी नोटा ओळखण्यास मदत करण्यासाठी IIT रोपर कोणत्या ॲपची निर्मिती केली? रोशनी. बोलो ॲप गुगल इंडियाचं आहे, बोलो ॲप गुगल इंडियाचं, ओके हे लक्षात राहू द्या. कोणत्या ॲपची निर्मिती केली? तर रोशनी ॲपची निर्मिती केली. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींचं आई वडील व पालक असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांचं कर्तव्य असेल की त्यांनी आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी? हे तर कर्तव्य दिलंय म्हणजे आर्टिकल बघा, हे 86 घटना दुरुस्ती लगेच लक्षात आलं पाहिजे, 86 घटना दुरुस्ती 2002 ची. मग इथं तुम्हाला मूलभूत हक्कातला बदल, मार्गदर्शक तत्वातला बदल, मूलभूत कर्तव्यातला बदल. तुम्हाला इथं डायरेक्टली कर्तव्य म्हटलंय, याचा अर्थ मूलभूत कर्तव्यातला बदल Article 51A हे तुमचं डोळे झाकून या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे, लक्षात यायला हवं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र राज्य संबंधामधील कायदेविषयक संबंध कोणत्या कलमामध्ये सांगितले? कायदेविषयक म्हटलं तर हे 245 ते 255 सध्या चर्चेतला मुद्दा आहे कायदेविषयक संबंध, किंवा 56 ते 63 म्हटलं हे प्रशासकीय संबंध आहेत. हे काय आहेत? प्रशासकीय संबंध. केंद्र राज्य संबंधातले कोणते संबंध आहेत? प्रशासकीय. आणि 68 ते 93 हे कोणते संबंध येतात? केंद्र राज्य संबंधामधले हे आर्थिक संबंध आहेत. कोणते संबंध आहेत? आर्थिक संबंध. म्हणजे कायदेविषयक संबंध, प्रशासकीय संबंध आणि आर्थिक संबंध याच्यावर सुद्धा आयोग बऱ्याच वेळा विचारतं. हाही घटक तुम्ही इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, 1 मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहतं? MPSCला विचारलं, 1 मिनिटात म्हटलं की 1 लिटर. हे परीक्षेचा विचारलेला PYQ आहे, आयोगाला विचारलेला हा प्रश्न आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, ठीक आहे, त्याच्यामुळे माहीत राहू द्या. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात इल्मेनाईट सापडतं? इल्मेनाईट म्हणतोय रत्नागिरी. इल्मेनाईट म्हटलं की रत्नागिरी, डोळं झाकून पाठ करून ठेवायचं, जे छोटे छोटे खनिज आहेत ना डोळं झाकून पाठ करून ठेवायचे. ब्रिटनमधील जनमत आपल्या बाजूनं वळवण्यासाठी 1908 लंडन येथे लीगची शाखा काढण्यात आली. लीग म्हणजे कोणती? मुस्लिम लीगची शाखा काढण्यात आली. लंडनला मुस्लिम लीगची शाखा काढण्यात आली ब्रिटनमधलं जनमत आपल्या बाजूनं वळवण्यासाठी 1908, ठीक आहे. मग याचे अध्यक्ष कोण होते? तर याचे अध्यक्ष नाव लक्षात ठेवा, हे वेगळा घटक आहे आणि तुम्हाला IMPI स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. सईद अमीर अली यांनी हे अध्यक्ष होते, म्हणजे मुस्लिम लीगची शाखा ही जी लंडनमध्ये 1908 निघाली त्याचे अध्यक्ष होते सईद अमीर अली. हे इथं महत्त्वाचं आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या गुरुत्वबलाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या प्रक्षेपकाची गती कमीत कमी -- किलोमीटर प्रति सेकंद असणं आवश्यक आहे. आता हे म्हणजे काय आहे? एखाद्या प्रभावातून बाहेर पडणं म्हणजे त्याला मुक्तीवेग असं मराठीमध्ये म्हटलं जातं, मुक्तीवेग, किंवा इंग्रजीमध्ये त्याला असं म्हटलं जातं एस्केप व्हेलॉसिटी. मग एस्केप व्हेलॉसिटी म्हटल्या तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे 11.2 म्हणजे इथं तुमचं 11.2 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 करेक्ट आन्सर ते असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, घरगुती सिलेंडरची वायू गळती समजण्यासाठी तसंच होणारा अपघात टाळण्यासाठी कोणत्या नावाचं तीव्र वासाचं संयुग त्यामध्ये मिसळलेलं असतं? काय मिसळलेलं असतं की त्याच्यामुळे वास? तर ते मिथिल मरकॅप्टन असतं. काय असतं? मिथिल अरकॅप्टन. कारण हे म्हणजे काय असतं? हे जे इथिलिन आहे आणि हायड्रोजन सल्फाइड आहे यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन तयार होतं इथिल मरकॅप्टन आणि त्यामध्ये मिसळलेलं असतं. मग प्रश्न असा विचारला, घरगुती सिलेंडरमध्ये कोणतं इंधन म्हणून वायू वापरला जातो? तर ह्याच्यामध्ये येतं ब्युटेन आयसोब्युटेन, म्हणजे मिथेन नाही आहे, इथेन नाही, प्रोपेन नाही, ब्युटेन येतं. कारण हे वासहीन असतं आणि रंगहीन असतं. आता लक्षात येतं आहे का? जो घरगुती सिलेंडरमध्ये वासहीन आणि रंगहीन असणारा ब्युटेन आहे, ठीक आहे, आणि याच्यामुळे त्यामध्ये कोणतं इंधन मिसळतात की जो वास यावा, समजा वायू गळती झाली तर समजतं किंवा वास येतोय म्हणजे वायू कुठंतरी लीक होतोय, तर हे इथिल मरकॅप्टन असतं. हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. हे थोडंसं महत्त्वाचा घटक आहे, परीक्षेला वारंवार या मुद्द्यावर पण आयोगानं विचारलंय, तुम्हीसुद्धा तिथं थोडंसं लक्ष द्या, ठीक आहे. आजच्या भागामध्ये आपण एवढं पाहतोय. आय होप हा घटक तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर तुम्ही जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. अनअकॅडमी आणि यूट्यूबच्या मध्येच बरेचसे स्पेशल क्लास मी तुम्हाला दिलेत. यूट्यूबवर बराचसा डाटा आहे, बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत, फ्रीमध्ये आहेत, फक्त तुम्हाला बघायचं आहे. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, ठीक आहे. थँक्यू.